तर काय म्हणता मित्रांनो, सध्या हा न्यू ब्लॉग मी साईड अफरे. तर कसं खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवत आहे, ते कसं चुकीनं मी इंजिनिअरिंग घेऊन टाकली आणि आता माझ्या घरच्यांना पण खूप माझ्यापासून अपेक्षा आहे, तर त्याच्यानं कसं थोडं नाही बनवता आले, पण नाही आतापासून नाही, आता मी बनवणार. कारण ब्लॉगिंग माझी माझं असं झालं व्हिडिओ व्हिडिओ बनवणं माझी हॉबी आहे आणि आता मी बनवणार. तर धन्यवाद तुम्ही बघायला आला. तर सध्या नवीन ब्लॉग आम्ही मित्र प्रणयवा हा पुण्याहून आला ह्या इथं शिकायले, त्याले अक्कल नाही. सध्या आम्ही माझ्या रूममध्ये, तर सध्या आम्ही दोघं पण चाललो माझ्या घरी, माझ्या गावला सोनेगावाबाजी. तर त्याचा हा ब्लॉग आहे, तुम्ही बघा. फॅन बंद करून देतो, आमचा तुटका फुटका फॅन लावलं कुलूप. मी आता निघतो, सध्या पहिले याच्या मामाच्या घरी जातो. अरे भाऊले परमिशन काढा लागते कुठं जायसाठी, लहान लेकर. आम्ही चाललो इकडं आता सध्या याच्या मामाच्या घरी पण्याच्या, त्याची परमिशन काढाले गेली उद्याचोय का नाही. तर झाली भाऊले भेटली परमिशन यायची, आम्ही आता चाललो चौकाकडे. थोडं रूमवरचं सामान राहिलं होतं घ्यायचं, ते आले घ्यायला. तुम्ही आम्हाला आमचा प्रणय भेटला आहे, आमचा रूम पार्टनर प्रणय हिंगणघाटचा माणूस, कट्टर हिंगणघाट आहे ना रे. सध्या आपला पण्या सोडत आहे, थांबलेलो आहे. आता बस लागत आहे, आम्ही बसतो त्या बस मध्ये. पोहोचलो आम्ही सध्या देवळी. सध्या मी आलो बस स्टॉपवर, इथं मला माझा दहावीवरचा जुना मित्र भेटला, हे बाबा आदित्य भोकरे. भाई तू का खात, ते बोलत होतं भाई तू ना पुण्यातलं सगळं खाल्लं असं, इथं जा तुला भारी मुंगवडे धारतो, गजब मुंगवडे, तू एक वेळ टेस्ट पाय. सांग भाई. तर घुमता घुमता सध्या आम्हाला आम्हाला भेटलेले आहे विशाल भाऊ आणि सुरज दादा. दादा सरस नाही तर तुम्हाला पाय दुखायला लागले, माय पण माय पाय दुखू राहिले, पण सध्या तुझं काम साहाची बस आहे, मला सहाच्या बसशिवाय गावात काहीच नाही भेटत आले. तर सध्या आम्ही आतावरी बस स्टॉपवरच आहे, काहीच नाही भेटत आहे आम्हाला, 6 वाजता शिवाय आमच्या गावाला काहीच नाही भेटत जायला. हा आमच्या गावचा प्रतिभानकडे ऐकू दे कसा गावात आहे का, त्याच्याकडे मर्सिडीज आहे. तर सध्या आले माझ्या गावची बस, तर पोचलो आम्ही आमच्या गावात, तर पोचलो सध्या आम्ही सोनेवाड. आता चाललो मी आम्ही घराकडं. हॅलो मग बोल, तिकडं नको नको समोर पाहे. आलो आम्ही माझ्या घरी, तर पोचलो आम्ही सुखरूप घरी. भाऊ हे माझी आई, काही स्वागतासाठी काही ठेवलं नाही काही विचारण्यासाठी. तू निवांत बस, आई लागते का भाई तुला चहा पाणी? तुम्ही बघितलं नसन हे आमची रंजिताई इंजिनियर आहे, आणि यांनीच मला मोटिवेट केलं इंजिनिअरिंग घेण्याबद्दल. तसं इंजिनिअरिंगमध्ये माझं काही मन नव्हतं, पण आई कशी सक्सेसफुल इंजिनियर आहे म्हणून इंजिनियर करायला लागलं. यांनी खूप सारे शोध संशोधन केले आहे. एक वेळ अजून दाखवून तर कसं आहे प्रणय बाबले घरी गमत नाही म्हणते, त्याला आता गाव दाखवायला येतो, फिरवतो थोडक्या गावात. मित्र प्रशिक बचपनपासून पहिलीपासून 12वी वरीचा डिग्री. तर सध्या मी प्रणय आणि आम्ही विपुल, आम्ही तिघं एकाच कॉलेजमधले CS चे स्टुडंट. आम्ही चाललो आता वावरात हरभरा खाले. हे भाऊ ना कधी वावर नाही पाहिलं म्हणते, हरभरा नाही खाल्ला. भाऊ पुण्यातून आहे, प्युअर शहरातून. हे भाई प्रणय, ह्या वय बकऱ्या पुण्यात का म्हणत असते? तुला मोह दाखवतो
अब हे दिसते ना याचा सहज राहत असतो. माहिती आहे का तुझ्या पुण्यात मोनसन बाल भेटत ना, गोटा मारून दाखव बरं. आता माशी कशी डसते हे सांगतो तुले. अरे पाय देख बाई, माशी सुचते कशी. माशी डसल्यावर सुचते पाय ना. हे होय कॅनल, त्यांना आम्ही पाणी देत होतो. समजला, उडी राहून राहू राहायचं. सध्या भाऊ भिडले आहे, खा आले. आणि भाऊ सध्या टेन्शन मध्ये आहे, कारण बॅच विषय काढायचे आहे भाऊचे. आम्ही आता पुरा चना सध्या हरभरा खाणं. आता कसं आईचा फोन आलता, नाही तर गुढा भाजायचं प्लॅनिंग होतं. आता सीधा जातो आम्ही घराकडं. चाल, तुला नर्वस दाखवतो गावातली स्ट्रगल ऑफ पीपल म्हणावी. तुम्ही विचार करू शकता का, हे एक इंजिनियर आहे. झालाय भाऊचं एकच वर्ष राहिला आता. भाऊ तुम्ही विचार नाही करू शकत. पायथन, जावा, अजून कोणत्या कोणत्या वगैरे, अबे सी सी प्लस प्लस, सी ABCD, सब भाऊ ना भाषा लर्न करून ठेवल्या आहे कम्प्युटरच्या. बस आता फक्त कंपनी बघायची आहे जॉबसाठी. गुगल 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 पाहिजे ना भाऊ तुम्हाला. ॲपल विकत घ्यायचे का? मी टाकणार आहे तुला गावातले पाहिजे. काय भाई हे याले म्हणते गव्हाची मुंबई. पाहून घेऊया कसं ऊन आहे. भाऊ आहे पुण्यातून, फालतू काळा वाळा पडला भाऊ. त्याच्यानं आम्ही नदीकडे नाही गेलो, सिद्धा आलो. तुला सांगतो भाऊ, तू गावात फुरसती नाही. गावात पाच वक्त बहुत आहे. अजून तुम्ही योगेश ठेकाय पाहिलाच नाही. गावाचा अर्धा जीव आहे त्याच्यात. जीव एक वेळा पाय त्याले, नाही तू अजून काहीच नाही पाहिलं. तू ना फुरसती नाही. चालले भाई विपुल भाऊ सिनियर, बाय भाऊ. आणि आम्ही पण चाललो घरी. तर सध्या कसं या प्रणयला इथे मध्ये काय झालं भाई, प्रॉब्लेम काय त्या. त्याला जायचं आहे म्हणते घरी, आणि मला घरीच राहायचं आहे म्हणून याला आता देवळी लिहून सोडतो. थांबून जाणं भाई आजचे दिवस. जातो काहून थांबून जाणार काम नाही करायचं. तर झाला ब्लॉगचं इथे समाप्त. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. आणि आता हे ब्लॉग लवकरात लवकर म्हणजे असं ब्लॉग बनवणं चालूच राहील. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.